बाबा ते शाळेची फी भरायला लागले. ते सर म्हणले फी भरल्याशिवाय वर्गात नाही बसायचं. बरं बरं ठीक आहे, पगार झाल्यावर भरू आपण. जा अभ्यासाला बस. काय करिया, हे काय खर्चटले तुझ्या हाताला? काही नाही ग, थोडस खर्चटले. अगं काल मी माझ्या आई सोबत भाजी आणायला गेले होते. तिथे एक आंधळा माणूस होता, त्याला रस्त्याच्या पलीकडे जायचे होते आणि मी त्या आंधळ्या माणसाला त्यातून वाचवले, म्हणून हे माझ्या हाताला खर्चटले. काही मजा असते ना त्या सोसायटीवाल्यांची, मोठ्या मोठ्या गाड्या, बंगले, हाऊस माऊस, साला आपलं नशीबच खोटे. काय सांगू सर, माझी आर्थिक परिस्थिती लय नाजूक आहे. लहानपणीच यांची आई यांना सोडून गेली, यांचं सगळं मलाच करावं लागतं. माझी लहान मुलगी मुकी आहे, तिला बोलता येत नाही. माझा आधार माझा हात चिमी आहे, याला शिकून मला खूप मोठं करायचंय. ए उठायतून, ही आमची जागा आहे, आम्ही तर रोज क्रिकेट खेळत असतो. ए भाई तेरे को समझ में नहीं आता क्या, इधर आपण दररोज खेळताय. ए तू गप्पस रे, आधी आम्ही इथे खेळायला आलोय. अरे हम सब एक साथ खेलेंगे ना. अरे यांच्या सोबत कशाला खेळायचंय, ही वस्तीतली मुले. चिमिया तुला किती वेळा सांगितलं या पोरांना इथं असं येऊ नका म्हणून? सांग, सोसायटी चेअरमन साहेब मला ओरडतात. बेला मी तुला किती वेळा सांगितलंय त्या वॉचमनच्या मुलाशी बोलत जाऊ नकोस म्हणून. अगं मम्मी नुसतं बोललं म्हणून काय झालं, तो चांगला मुलगा आहे, शिवाय हुशारही आहे. माझे मॅथ्सचे बरेचसे प्रॉब्लेम त्याने सॉल्व्ह केलेत. म्हणजे तू त्याच्या खोलीत गेली होतीस? तुझ्या पप्पांना कळल्यानंतर काय होईल तुला माहितीये? नाही यार, चिमेला काही करून वाचवलंच पाहिजे. एवढे पैसे कुठून आणू डॉक्टर साहेब? मी खूप गरीब माणूस आहे डॉक्टर साहेब, काहीतरी करा डॉक्टर साहेब, काहीतरी करा. हे बघा, मी काही करू शकत नाही, तुम्हाला पैशाचं बघावं लागेल. बापरे, हे सगळं विपरीतच घडलं. हे बघा, गरीब जरी असला तरी चिमे आपला मित्र आहे, त्याला आपण वाचवलंच पाहिजे. हो पण आपल्या घरच्यांना कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. काय रे जमले का पैसे? एवढ्या पैशानी काय होणार? नाही बरोबर आहे, एवढ्या पैशानी काही होणार नाहीये, काहीतरी मोठं करावं लागेल. ठरलं तर मग आपण आजपासूनच या कामाला सुरुवात करूयात. अगं परी, तुझ्याकडे काही जमलेले पैसे आहेत का? पैसे ते आणि कशाला, काय ग बेला काय करतेस एवढे पैसे घेऊन? असल्या फालतू गोष्टींसाठी आमच्याकडे पैसे नाहीयेत. ए चल ग, हिला काही काम नाहीये दुसरं. काय झालं रे? तुम्ही त्या शाळेसमोरचा बोर्ड पाहिला का? काय त्या बोर्ड मध्ये? आणि त्याच्यामुळे चिमेचा जीव पण वाचू शकतो. म्हणजे जी गोष्ट मोठमोठ्यांना सुद्धा शक्य होत नाही, तो आदर्श या लहानग्यांनी आपल्या समोर आज घालून दिलेला आहे. ही बाब फार मोठी अभिनंदनीय आहे आणि कौतुकास्पद आहे. मला त्या सर्व मुलांना या ठिकाणी बोलवायचंय, कारण ज्याने माणुसकीचं उदाहरण या जगासमोर ठेवलेलं आहे. माणूस हा जन्मतःच गरीब किंवा श्रीमंत नसतो आणि मरते वेळी सुद्धा तो सोबत काहीही घेऊन जात नाही. मग तरुणपणामध्येच त्याला आपल्या श्रीमंतीचा एवढा गर्व कसा चढतो याचं उत्तर आम्हाला आजवर मिळालेलं नाही.